नमस्कार, मी पंकज, आपण पाहत आहात SSM न्यूज। सांगली जिल्ह्याचा आजचा सविस्तर आढावा जाणून घेऊयात। जिल्ह्यात आज 6 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। आजपर्यंत जिल्ह्यात 259 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून 115 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 135 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत। बाधित रुग्णांमध्ये शिराळा तालुक्यातील मंदूर येथील 54 वर्षीय पुरुष तर 68 व 58 वर्षीय महिला, शिराळा येथील 52 वर्षीय महिला, मिरज येथील 42 वर्षीय महिला तर पलूस तालुक्यातील आंधळी येथील 60 वर्षीय महिला अशा 6 जणांचा समावेश आहे। आंधळी येथील महिला 14 जून रोजी मुंबईहून आली होती। 16 जूनला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। आज त्या महिलेचा मृत्यूपश्चात अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे जिल्ह्यात बळींची संख्या 9 पोहोचली आहे। तर आज कोरोनामुक्त 10 रुग्ण झाले आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंके यांनी दिली। वेगवान आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त SSM न्यूज।